वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे नेवासा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रमाण कुकाणा आणि चांदा मंडळामध्ये सर्वाधिक आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू करण्यासाठी तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तहसीलदार नेवासा यांची भेट घेऊन पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेले पीक गहू, कांदा, मका, केळी, डाळिंब याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अगोदरच 15 दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या वादळामुळे प्रचंड नुकसान झालं होतं. तालुक्यातील 8 मंडळांपैकी फक्त 3 मंडळाला यावेळी नुकसान भरपाई मिळाली आहे. उर्वरित 5 मंडळ हे नुकसान भरपाईपासून वंचित राहिले. मागील 15 वाड्यात झालेल्या वादळात आणि पावसामुळे नुकसान झालेल्या परंतु भरपाई न मिळालेल्या 5 मंडळाला देखील नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माजी आमदार मुरकुटे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. कालच्या झालेल्या पावसामुळे त्वरित पंचनामे करून नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी यासाठी लवकरच पालकमंत्र्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तातडीने मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याचबरोबर जनावरांचे गोठे, घरे, जनावरे जे काही नुकसान झालंय त्यांचेही पंचनामे करा अशीही मागणी करत शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी अधिकारी, ग्रामसेवक आणि तलाठी यांची भेट घेऊन पंचनामे करून घेण्याचं आवाहन देखील शेतकऱ्यांना केलंय. मागील 3 दिवसांमध्ये जे चक्रीवादळ नेवासा तालुक्यामध्ये झालं आणि त्याचा फटका साधारण 2 मंडळांमध्ये बसला, कुकाणा आणि चांदा, आणि अतिनुकसान या ठिकाणी शेतीचं, घरांचं आणि इतर देखील फार मोठी हानी झाल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आणि घरांचे पंचनामे व्हावेत असे शासनाचे आदेश असताना देखील पंचनामे झाले नाही 4 दिवसांमध्ये. त्यामुळं आज आम्ही नेवाशाचे तहसीलदार साहेब यांची भेट घेतली आणि त्याबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आता त्वरित आदेश काढलेला आहे आणि त्या आदेशाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे होतील. जे घरफड झालेली आहे, जनावरांची जीवित हानी झालेली आहे, त्या सर्वांचं पंचनामे करून पुढील कारवाई या निमित्ताने लवकरात लवकर होऊन शासनापर्यंत ते सादर केल्यानंतर त्याचा मोबदला त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. याच पद्धतीने मागील वर्षी जे अतिवृष्टी आणि जे नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं, त्यामध्ये 3 मंडळं बसले आणि 5 मंडळं बसले नव्हते. त्या संदर्भात देखील मागील 15 दिवसांमध्ये महसूल मंत्री, सन्माननीय व पालकमंत्री आपले राधाकृष्ण विखे साहेब यांना भेटून त्या 5 मंडळांचं देखील आपण चर्चा केली आणि आज देखील आम्ही तहसीलदार साहेबांसोबत चर्चा केली की त्या 5 मंडळाचा जो काय आराखडा आहे तो पूर्णतः झालेला आहे का. तर त्याप्रमाणे शासनाकडनं त्या 3 मंडळाव्यतिरिक्त राहिलेले 5 मंडळं यांचा देखील जो मदतीचा जो निधी आहे तो देखील लवकरात लवकर मिळेल असंही या निमित्ताने त्यांच्याकडनं आम्ही ते शहानिशा करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने इतर विषयाबाबत देखील चर्चा झालेली आहे. तर माझी शेतकऱ्यांना, सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, ज्या ठिकाणी चक्रीवादळ झालेलं आहे कुकाणा आणि चांदा मंडळामध्ये, त्या सर्व गावातील शेतकऱ्यांनी स्वतः ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठी यांच्याकडे जाऊन आपले पंचनामे घ्यावेत. जी टॅगिंग कला महत्वाचं आहे, त्याचे फोटो महत्वाचे आहेत, ते देखील आपण करावेत की जेणेकरून त्यामध्ये त्या शेतकऱ्याला त्याला जो काय आपत्ती ज्या कुटुंबावरती आहे त्यांना त्याची मदत होण्यास मदत होईल. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, एस्तन मीडिया, नेवासा.